शिंदे सरकारचं अंतरिम बजेट, अर्थमंत्री अजित पवार मांडणार बजेट, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणांची शक्यता. विधिमंडळातील कॅबिनेट बैठक संपली, कॅबिनेट बैठकीत अंतरिम बजेटला मंजुरी. शेतकऱ्यांच्या हिताचं बजेट हवं, सरकारनं फक्त घोषणा करू नये, विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. मुख्यमंत्री शिंदे कोणाचा करेक्ट कार्यक्रम करणार माहिती नाही, पण आम्ही महायुतीचा करेक्ट कार्यक्रम करू, विजय वडेट्टीवारांची मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. मनसे नेते वसंत मोरेंनी घेतली शरद पवारांची भेट, दोघांच्या भेटीनं चर्चांना उधाण. मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांवर खालच्या पातळीवरती आरोप केले, असे आरोप कुणावरही झाले असते तर सरकार त्याच्या मागे उभं राहिलं असतं, मुख्यमंत्री शिंदेंचं विधान. मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची माहिती. तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून गुंतवलं जात आहे, तपासात काही निघालं नाही तर देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकावं लागेल, विधानसभेतील आरोपावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता, मुदतवाढ देण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे सकारात्मक. मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक, बैठकीला काँग्रेस नेते शरद पवार गटाच्या नेत्यांसह वंचित आघाडीचे प्रतिनिधी राहणार उपस्थित. उत्तर प्रदेशात राज्यसभेसाठी आज मतदान, सपाच्या व्हीपनं मतदानाच्या दिवशीच दिला राजीनामा, मतदानाला अवघे काही मिनिटं बाकी असताना राजीनामा. छत्रपती संभाजीराजेंकडून शाहू महाराजांसोबतच्या फोटोची पोस्ट, संभाजीराजे छत्रपतींच्या इन्स्टा स्टोरीमुळे कोल्हापूर लोकसभेच्या जागेची उत्सुकता वाढली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.